माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. नाही, आज मी काही बंद करायला आलेलो नाही. कालच मी म्हटलं आपल्याला की मला पाहिल्यानंतर आपल्या मनात येत असेल की बा आता नेमकं काय सांगतोय. आपल्याकडनं सहकार्य वाढतंय, त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायला आलेलो आहे. पहिल्या प्रथम मला केंद्र सरकारला धन्यवाद द्यायचे आहेत, कारण दोन गोष्टींसाठी आपण त्यांना विनंती केली होती. एक, जसं आपण राज्याराज्यातल्या रेल्वेज आणि बससेवा या बंद केल्या आहेत, तशीच देशांतर्गत विमानसेवा ही बंद करावी अशी आपण एक विनंती त्यांना केली होती, सूचना त्यांना केली होती. आज रात्रीपासून, मध्यरात्रीपासून ही विमानसेवा बंद होते आहे. आजच मी आपल्या राज्याच्या अन्नधान्य पुरवठा साठा आणि एकूणच त्याच्या वितरण व्यवस्थेसाठी बैठक घेतली आणि मला आपल्याला सांगायला एक समाधान होते की आपण अजिबात काळजी करण्याचं कारण नाही आहे. आपल्याकडे पुरेसा धान्याचा साठा आहे, अन्नाचा साठा आहे. महत्त्वाचा भाग फक्त त्याची वाहतूक करणं आणि ती जी काही एक वितरण व्यवस्था आहे ती आता सुरळीत चालू ठेवणं, त्याच्याबद्दल मी सूचना दिलेल्या आहेत. मला पोलिसांना खास धन्यवाद द्यायचे, त्यांचं कौतुक करायचं आहे, कारण त्यांनी काल एक फार मोठं काम केलं. काही लाख मास्क हे त्यांनी धाड टाकून जप्त केले. मला पोलिसांचं कौतुक करायचं आहे. ही अशीच कामगिरी आपल्याकडनं अपेक्षित आहे. एकूणच ह्या संकटाचा कोणी संधी म्हणून उपयोग करता कामा नये, कोणी संधी म्हणून त्याचा उपयोग करू नये. कुठेही काळाबाजार होता कामा नये, साठा होता नाही होता कामा नये, साठेबाजी होता कामा नाही आहे.